हिंगोली जिल्ह्यात तिलावंडा तालुक्यातील जलालधावा या गावातील वृद्ध महिलांना डॉक्टरच्या वयाचा पुरावा सर्टिफिकेट नसल्यामुळं या योजना मिळत नव्हती. यावर मी व्हिडिओ बनवला, समुदायाला दाखवला, आरोग्य अधिकारी यांना दाखवला. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिले व गेल्या 5 वर्षापासून वृद्ध महिलांना 65 वर्षाचे जे जे लाभार्थी बसतात अशा खऱ्या गरजू व पात्रांची निवड करून त्यांनी 65 वयाचा दाखला दिला. त्यामुळे 50 महिलांना पेन्शन योजनेचा लाभ मिळाला. समस्या काही महिलांची 2-2 वर्षापासून गेल्या, तिथं प्रस्ताव टाकले, दाखल केले, तिथे 60 वय दिले की ते तहसीलदार नापास करू लागले फाईली. पण त्याच्यानंतर 65च वय त्यांना लागत होती. पण 65 वय दिल्याच्यानंतर बऱ्याचशा महिलांना पगारी झाल्या जलालधावा गावात. त्यासाठी खूप परेशान झाले ताई. ते वयाचे प्रमाण अर्ज खूप वेळेस अर्ज केले त्यांचे, 20-25 रुपयाला ती फाईल घेणं, बाया परेशान. बऱ्याच वेळेस मीटिंगही घेतल्या ऑफिसला जाऊन, आम्ही तिथं मोर्चे काढले. जे अडचण होती पगारीची, कैताबाईना यायना गेलो, पगार केली, डॉक्टरच्या इकडे गेलो 4-5 वाऱ्या, 1 वरीसभर फिरलो वाऱ्या केल्या. मग झाली बाईना केली, चांगलं झालं. आता बरं लागायला आभार केलं कसं लेकी वाळीला तोळी बांगडी. मग आता पगार मंजूर झाली का? हो, यायली पगार. आता किती महिलांना यायले? आता 9-10 महिना लिया ज्या 10 महिलांना. हो, 10. मला तर खूप आनंद होते. म्हाताऱ्या म्हाताऱ्या महिला माझ्या सोबत आल्या, त्यांना पगारी झाल्या. आता खुश आहेत त्या, माझ्या घराला चक्र मारतात, ताई तुम्ही चांगलं करून दिलं म्हणून. आणि राधिका ताई पण आमच्या सोबत कायमच असतात. आभारी आहे ताई तुमची. मी खरं तर धन्यवाद तुमचा द्यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही अशा गरीब जनतेसाठी कार्य करता आणि त्यांना पगारी चालू झाली. याच्यात सगळ्यात मोठं योगदान तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांचं झालं. मला आनंद होतो की माझ्या व्हिडिओमुळे 50 महिलांना डॉक्टरच्या वयाचा दाखला मिळाला. मी डॉक्टर साहेबांचे आभारी आहे. व ह्या कार्यासाठी ज्या महिला कार्यकर्त्यांनी कागदपत्राची पूर्तता केली मी त्यांची देखील आभारी आहे. मी राधिका चिंचोलीकर, औंढ्यातून, महाराष्ट्र राज्यातून, इंडिया अनहरसाठी.